पुण्यातील चंदननगरमध्ये मध्यरात्री हातात बाहुली घेऊन जाणारी लहान मुलगी अनेकांना दिसली आहे. चंदननगरमध्ये एका इमारतीचं बांधकाम चालू असताना झालेल्या अपघातात ही मुलगी मृत्यूमुखी पडल्याचं लोक सांगतात. काही वर्षांपूर्वी सिंहगड किल्ल्यावर शालेय विद्यार्थ्यांचा अपघात झाला होता. त्यात अनेक बालके मृत्यूमुखी पडली. याच बालकांचा आवाज दरीतून येतो असे स्थानिकांचं म्हणणं आहे. सिंहगड किल्ल्याच्या एका दरीतून हा लहान मुलांचा आवाज येतो. अनेक लोक वीकेंड साजरा करण्यासाठी सिंहगड किल्ल्यावर जातात, मात्र या दरीकडे कोणीही फिरकत नाही. शनिवारवाडा. शनिवारवाड्यात रात्रीच्या वेळी काका मला वाचवा असा आवाज अनेकांनी ऐकला आहे. वयाच्या 18व्या वर्षी नारायणराव यांची हत्या त्यांचे काका राघोबा यांचे करवी शनिवारवाड्यात करण्यात आली. म्हणूनच शनिवारवाड्याची ओळख पुणे शहरातील एका झपाटलेलं ठिकाण अशी आहे. दिवसा अनेक पर्यटक शनिवारवाड्याला भेट देतात, मात्र रात्री 8 नंतर शनिवारवाडा खुला ठेवण्यात येत नाही. रात्रीच्या वेळी या ठिकाणी जाण्यास कोणीही धजावत नाही. खडकी युद्ध दफनभूमी. या दफनभूमीत रात्रीच्या वेळी सैनिकांच्या ओरडण्याचा आवाज येतो. दिवसा ही दफनभूमी अतिशय सुंदर दिसते, मात्र रात्री इथे कोणीही थांबत नाही. पुण्यातील MG रोडवर हॉन्टेड हाऊस नावाचं पडकं घर आहे. इथे एका मुलीची निर्घृण हत्या झाली होती असं म्हणतात. रात्रीच्या वेळी या हॉन्टेड हाऊस जवळ जाण्याची हिंमत कुणातही नाही. पुण्यामध्ये कॅम्प परिसरात व्हिक्टरी थिएटर. या थिएटरमध्ये कार्यक्रम संपल्यानंतर सगळे प्रेक्षक बाहेर पडतात आणि त्यानंतर काही काळ या थिएटरमध्ये भयंकर हसण्याचा आवाज येतो असं स्थानिकांचं म्हणणं आहे. पुण्यातील होळकर पुलावरून रात्रीच्या वेळी कसलीही वाहतूक होत नाही. 18व्या शतकात बांधलेला हा पूल आजही उत्तम स्थितीत आहे, मात्र रात्रीच्या वेळी या पुलावर भयंकर अनुभव आल्याचं लोक सांगतात. अनेक अपघात या पुलावर झाले असून अनेकांचा जीवही गेला आहे. विमाननगर ते सिम्बायोसिस कॉलेज हा रस्ता अमावस्येच्या रात्री अत्यंत भीतीदायक भासतो. अमावस्येला किंवा अंधारलेल्या रात्री या रस्त्यानं न जाण्याचा सल्ला येथील स्थानिक लोक देतात. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.